केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. देशातल्या 115 मागास जिल्ह्यांना आरोग्य सुविधा पुरवल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची मुदत 1 मे पर्यंत वाढवली. पायाभूत सुविधांच्या विकासामुळे नागपूरची औद्योगिक शहराकडे वाटचाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नागपूर मेट्रो रेल्वेच्या 9,000 कोटी रुपयांच्या विकास कामांना सुरुवात. रस्ते विकासासाठी 100 कोटी रुपये केंद्र शासनातर्फे देणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये PV सिंधूला नमवत सायना नेहवालनं पटकावलं सुवर्णपदक. आणि गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज होणार समारोप. महिला मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताला सुवर्णपदक पटकावून देणाऱ्या मेरी कोमला ध्वजवाहकाचा सन्मान. नमस्कार, 8:30 बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल छत्तीसगडमधल्या बिजापूर इथं झाला. नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल असलेल्या या भागाच्या प्रगतीसाठी अनेक कल्याणकारी योजनांचा प्रारंभही पंतप्रधानांच्या हस्ते झाला. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातल्या 115 मागास जिल्ह्यांना प्राधान्यानं आरोग्य सुविधा पुरवल्या जातील असं पंतप्रधानांनी सांगितलं. आयुष्मान भारत की सोच सिर्फ सेवा तक सीमित नहीं है बल्कि जन भागीदारी का एक आह्वान भी है ताकि हम स्वस्थ समर्थ और संतुष्ट न्यू इंडिया का निर्माण कर सके. अब अगला लक्ष्य लगभग 50 करोड़ गरीब लोगों को गंभीर बीमारी के दौरान 5 लाख रुपया तक की और 1 वर्ष में 5 लाख आर्थिक सुरक्षा देने का है. नजीकच्या काळात देशभरात 1.5 लाख आरोग्य केंद्र उभारली जाणार असल्याचंही ते म्हणाले. देशातल्या 500 अधिक रुग्णालयांमध्ये डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि 1.5 लाखाहून जास्त रुग्णांनी या उपचारांचा लाभ घेतला आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. याशिवाय वनधन योजना आणि जलपुरवठा योजनांचं आणि गुडुम आणि भानुप्रतापपूर दरम्यान रेल्वे मार्गाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. ग्राम स्वराज्य अभियान देशभरात 5 मे पर्यंत सुरू राहील असंही ते यावेळी म्हणाले. या योजनांमुळे देशाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी छत्तीसगडमधल्या मागास भागात या योजनांचा प्रारंभ झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. आंबेडकरांनी वंचितांसाठी केलेलं कार्य आपण पुढे सुरू ठेवू असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीची मुदत वाढवून 1 मे करण्यात आली आहे. सध्या ही मुदत 14 एप्रिलपर्यंत होती. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयानं एक परिपत्रक जारी केलं आहे. पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. वन टाईम सेटलमेंट योजनेसाठी यापूर्वीच 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पायाभूत सुविधांमुळे नागपूरचं स्वरूप बदलत आहे आणि इथं उद्योग येत आहेत, त्यामुळे एकंदरीतच नागपूर शहराची औद्योगिक शहराकडे वाटचाल सुरू आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मानकापूर रेल्वे पुलाच्या खाली बांधण्यात आलेल्या भुयारी रेल्वे मार्गाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे गुंतवणुकीला चालना मिळत असून रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतानाच देशातील पहिला एरोस्पेस पार्क रिलायन्सच्या माध्यमातून मिहान इथं सुरू होत आहे असंही त्यांनी सांगितलं. नागपूर मेट्रो रेल्वेच्या विकासाचं 9,000 कोटी रुपयांचं काम सुरू असून बुटीबोरी हिंगाणा विस्तारासाठी 800 कोटी रुपयांचा विस्तार होणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या माध्यमातून नागपूरचा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून विकास होत आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.
नागपुरातल्या मानकापूर इथल्या रेल्वे क्रॉसिंगवर बांधण्यात आलेल्या भुयारी रेल्वे मार्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासोबतच लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रस्त्यांच्या विकासाला आणि रुंदीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे असंही ते म्हणाले. नागपूर रेल्वे स्टेशन आंतरराष्ट्रीय दर्जाचं रेल्वे स्टेशन व्हावं तसंच त्यासमोरच्या रस्त्यांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार जय भीम जय भारत या कॉफी टेबल बुकचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल नागपुरात प्रकाशन करण्यात आलं. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार सर्वश्री सुधाकर कोहळे, समीर मेघे, माजी आमदार डॉ गिरीश गांधी, प्राध्यापक सतीश पावडे तसंच प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. इतिहासातील विविध घटना तसंच थोर पुरुषांच्या समाजकार्याबद्दलच्या माहितीचं विविध स्वरूपात जतन करणं गरजेचं आहे. यासाठी छायाचित्र हे अतिशय प्रभावी माध्यम ठरू शकतं. छायाचित्रकार शेखर सोनी यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विविध स्मारकं आणि स्मृतींवर आधारित असलेलं जय भीम जय भारत हे कॉफी टेबल बुक संग्रहालय झालं आहे. विविध सार्वजनिक संस्थांमध्ये हे कॉफी टेबल बुक प्रदर्शित करण्यात यावं ज्यामुळे सर्वांना माहिती मिळू शकेल असं मुख्यमंत्री म्हणाले. जय भीम जय भारत या कॉफी टेबल बुकमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारकं, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निवास केलेल्या विविध वास्तू, त्यांच्या जीवनातील ठळक घटना, विविध वस्तूंची छायाचित्र यांचा समावेश आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सातारा नगरपालिकेसमोरील आंबेडकर स्मारकावर काल सकाळपासूनच नागरिकांची रीघ लागली होती. संध्याकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आणि समाज प्रबोधन करणाऱ्या जिवंत देखाव्यांचे अनेक चित्ररथ मिरवणुकीत सामील झाले होते. दरम्यान मुंबईतल्या वरळी इथं भीम प्रतिष्ठान मित्रमंडळानं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 127वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली तसंच पोलीस पत्नींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात काल आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीनं छत्रपती फुले शाहू आंबेडकर विचारवरथातून नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊयात या उपक्रमाअंतर्गत महापुरुषांची 10,000 चरित्र पुस्तकं वाटण्यात आली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. त्यांचे विचार समजून घेऊन त्यांचे विचार आपण आचरणात आणायला हवेत असं बापट यावेळी म्हणाले. तरुण वर्गाच्या मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी हा पुस्तक वाटपाचा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास बापट यांनी यावेळी व्यक्त केला. महापुरुषांच्या चरित्र पुस्तकांसह राज्यघटनाही यावेळी वितरित करण्यात आली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी काल अमेठी इथं सबका साथ सबका विकास यात्रेला मार्गस्थ केलं. इराणी 2 दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात सलाउन इथं अंत्योदय आरोग्य शिबिराला तसंच समरसता दिवस कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. अमेठी इथं जिल्हा रुग्णालय बांधण्यासाठी सरकारनं 36 कोटी रुपये दिले आहेत असं त्यांनी सार्वजनिक सभेला संबोधित करताना सांगितलं. उत्तर प्रदेशातल्या उन्नाव इथं अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सीबीआयनं काल दुसरी अटक केली. या मुलीला आरोपी आणि भाजपा आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्याकडे नेणारी महिला शशी सिंग हिला सीबीआयनं अटक केली आहे. पीडितेच्या आईनं शशी सिंग विरोधात तक्रार केली होती. दरम्यान या प्रकरणातला आरोपी कुलदीप सिंग सेंगर याला 7 दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रस्तावित नाणार तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांच्या प्रतिनिधी मंडळानं काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
राज ठाकरे यांनी प्रकल्पविरोधी कृती समितीला पाठिंबा दिला असून काहीही झालं तरी हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली असल्याची माहिती कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष संघटनेच्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिली. दरम्यान शेतकऱ्यांच्या आठवडी बाजार समितीच्या शिष्टमंडळानंही काल कृष्णकुंज इथं राज ठाकरे यांची भेट घेऊन या प्रकरणी हस्तक्षेप करावा अशी विनंती केली. उस्मानाबाद इथून जे शेतकरी बोरिवली आणि कांदिवलीतल्या बाजारात भाजीपाला आणतात त्यांना दुकान लावू देण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी लाच मागतात असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी काल मंत्रालयाबाहेर निदर्शनं करत भाजीपाला फेकला होता. नाणार प्रकल्पाबाबत काँग्रेसनं शिवसेनेवर केलेले दुटप्पीपणाचा आरोप म्हणजे विनोदच आहे. कोकणात काँग्रेसचा चेहराच राहिलेला नाही अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या प्रकल्पाबाबत शिवसेनेवर टीका केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काल राऊत यांनी लांजा इथं पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली. आणि जर माननीय अशोकराव चव्हाणांनी विधान परिषदेमध्ये या राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते जर त्यांनी वाचलं असेल तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे या ठिकाणी भूमी अधिग्रहण कायद्याचा कोणत्याही पद्धतीने अध्यादेश काढलेला नाही. फक्त ते परिपत्रक होतं, फर्स्ट इंटिमेशन जे देतो ते होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की लोकांचा वाढता विरोध, लोकांनी टाकलेला बहिष्कार, लोकांनी केलेलं असहकार आंदोलन आणि ग्रामसभांनी केलेले विरोधाचे ठराव हे पाहिलं तर त्या ठिकाणी भूसंपादन करणं शक्य नाही आणि त्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे तशा पद्धतीचं प्रस्ताव देणार आहे की यापुढे हे भूसंपादन होणार नाही, त्यामुळे प्रकल्प रद्द करणं हे योग्य ठरेल. शिवसेनेचा या प्रकल्पाला आधीपासूनच विरोध आहे. शिवसेनेला अंधारात ठेवून भाजपानं हा करार केल्यानं ते म्हणाले. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे 23 एप्रिलला नाणार दौऱ्यावर येणार असल्याचं राऊत यांनी यावेळी सांगितलं. अग्निशमन सेवा दिन काल राज्यभरात साजरा करण्यात आला. 14 एप्रिल 1944 रोजी आपलं कर्तव्य बजावत असताना एका जहाजावर झालेल्या स्फोटात अग्निशमन दलाचे 66 कर्मचारी हुतात्मा झाले होते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी हा दिवस हुतात्मा दिन म्हणूनही साजरा केला जातो. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं अग्निशमन सेवा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नागपूरच्या महापौर नंदा जिचकार उपस्थित होत्या. आग लागल्यानंतर ती ताबडतोब आटोक्यात कशी आणावी याची प्रात्यक्षिकं अग्निशमन दलाच्या जवानांनी यावेळी सादर केली. प्राणांची बाजी लावून इतरांचा जीव वाचवणाऱ्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मानवंदना देण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीनंही व्हिक्टोरिया डॉक इथं काल एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष यशोधन वांदगे, उपसंरक्षक आनंद करकरे, अग्निशमन दलाचे संचालक प्रभात रहांगळदेळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रमोद भोंडे उपस्थित होते. अग्निसुरक्षेकरता जनजागृती करण्याच्या दृष्टीनं 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा सप्ताह अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. ग्राहकांना परवडणाऱ्या किमतींमध्ये घरं उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शन करण्यासाठी सातारा जिल्ह्यात कराड इथं काल क्रेडाईनं कार्यशाळा घेतली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. राज्य सरकारचं सर्व घटकांच्या विकासाकडे लक्ष असून त्यादृष्टीनं निर्णय घेतले जात आहेत. त्याचप्रमाणे एनए रेडिरेकनर दर स्थिर ठेवणं आणि 2022 सालापर्यंत सर्वांना हक्काचं घर देणाऱ्या पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे असं पाटील यावेळी म्हणाले. विकासक, बांधकाम व्यावसायिक यांची सकारात्मकता आणि त्याला सरकारची साथ मिळाल्यानंतर लोकांना परवडणारी घरं नक्कीच मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या 1 मेपासून 40,000 गावातील 7 बारे डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाईन उपलब्ध असतील अशी माहिती महसूल मंत्र्यांनी दिली. खूप निर्णय हे पाइपलाईनमध्ये आहे आणि ते एकही निर्णय आपण ऐकले तुम्ही म्हणाल की काही विषय पेंडिंग ठेवा ना आम्हाला आंदोलन करण्यासाठी असं तुम्ही म्हणाल, पण आम्ही निर्णयच केलाय की तुम्हाला आंदोलन करण्यासाठी शिल्लकच ठेवायचं. त्यातला एक मेला महाराष्ट्रातल्या 300 तालुक्यांपैकी 300 एकूण तालुके 365 तालुक्यांमधल्या
40,000 गावांचा सातबारा आम्ही ऑनलाईन करतो. सीएमच्या असल्यामुळे की जो सातबारा केवळ ऑनलाईन दिसेल असं नाही, प्रिंट काढता येईल असं नाही, तो डिजिटल सिग्नेचर सहित मिळणार. हे तुम्हाला तराट्याकडे जाण्याची आवश्यकता. आणि त्यामुळे अतिशय शांतपणे त्याचं काम आपण पूर्ण करत आणलं. महाराष्ट्रात 43,000 गावं आहेत, ते 40,000 गावाचं पूर्ण होईल, 3,000 गावं मे मध्ये पूर्ण होतील. सामाजिक वनीकरण शाखेच्या मदतीनं आता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या बांधांवर शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वृक्ष लागवड करता येणार आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. याअंतर्गत कृषी कर्जमाफी आणि कर्जसहाय्य योजना 2008 यामध्ये व्याख्या केलेले लहान आणि सीमांत भूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीवर या योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करता येईल. शेतकऱ्यांच्या बांधांवर आणि शेतांमध्ये करायच्या वृक्ष लागवडीचा कालावधी 1 जून ते 30 नोव्हेंबर असा राहणार असून यासंबंधीचं नियोजन कालबद्धरित्या सामाजिक वनीकरण शाखेनं तयार करायचं आहे असंही त्यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल शिंदेदिघर गावाजवळच्या डोंगरावर आदिवासी बांधवांच्या सहभागातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला. 1,000 लोकवस्ती असलेल्या या गावानं डोंगरावर विविध प्रकारची झाडं लावली आहेत. आंब्याच्या 90% रोपांची वाढ झाली असल्यानं परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. तसंच ग्रामपंचायतीनं 45,000 रुपये खर्च करून जांभूळ, मोगरा, काजू, गुलमोहर अशी विविध 16 प्रकारची रोपं लावली आहेत. झाडं जगवण्यासाठी डोंगरावरून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. यावर्षी मोठं शेततळं तयार करून ठिबक सिंचन व्यवस्था देखील करण्यात आली आहे. डोंगरावर सुविधांसाठी पेसा अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले आहेत. वृक्षारोपणासाठी 2,78,000 रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामुळे इथल्या युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. येत्या काळात हा भाग महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. देशभरात कालपासून बैसाखीचा सण साजरा होत आहे. शीख धर्मात या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. बैसाखीपासून शीख धर्मियांचं नवीन वर्ष सुरू होतं. पंजाबमधल्या कृषी संस्कृतीमध्येही हा सण महत्वाचा मानला जातो. मुंबईत काल चेंबूर इथं महाराष्ट्र शीख संघटनेच्या वतीनं बैसाखीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी विशेष सामाजिक कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. विविध मनोरंजनपर कार्यक्रम तसंच भांगडा नृत्य यावेळी सादर करण्यात आलं. ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट इथं सुरू असलेल्या 21व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज अखेरच्या दिवशीही भारताची सुवर्णकमाई सुरूच राहिली. महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताच्या सायना नेहवालनं पीव्ही सिंधूचा 21-18, 23-21 असा पराभव केला. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. पुरुष एकेरीत भारताच्या के श्रीकांतला मलेशियाच्या ली चोंग वुई याच्याकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. मिश्र टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या मानिका बत्रा आणि साथिया ज्ञानेश्वरन यांनी भारताच्याच अचंता शरत, कमल आणि मौमा दास या जोडीचा 11-6, 11-2, 11-4 असा पराभव करत कांस्य पदक पटकावलं. भारतानं आतापर्यंत 26 सुवर्ण, 20 कांस्य आणि 19 रौप्य पदकांसह 65 पदकांची कमाई करत तिसरा क्रमांक पटकावला आहे. गेले 10 दिवस सुरू असलेल्या या क्रीडा महोत्सवाचा आजचा अखेरचा दिवस असून या सांगता समारंभात भारताची ध्वजवाहक होण्याचा मान या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारी मुष्टीयुद्धी मेरी कोम हिला मिळाला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मुष्टीयुद्धात भारताला सुवर्णपदक पटकावून देणारी मेरी कोम ही पहिली महिला खेळाडू ठरली आहे. ध्वजवाहकाचा मान मिळाल्याबद्दल आनंद वाटत आहे अशी भावना मेरी कोमनं व्यक्त केली आहे. हवामान. येत्या 24 तासात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. देशातल्या 115 मागास जिल्ह्यांना आरोग्य सुविधा पुरवल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची मुदत 1 मे पर्यंत वाढवली. पायाभूत सुविधांच्या विकासामुळे नागपूरची औद्योगिक शहराकडे वाटचाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नागपूर मेट्रो रेल्वेच्या 9,000 कोटी रुपयांच्या विकास कामांना सुरुवात. रस्ते विकासासाठी 100 कोटी रुपये केंद्र शासनातर्फे देणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूला नमवत सायना नेहवालनं पटकावलं सुवर्णपदक. आणि गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज होणारा समारोप. महिला मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताला सुवर्णपदक पटकावून देणाऱ्या मेरी कोमला ध्वजवाहकाचा सन्मान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.